शिंदे फडणवीस सरकारकडून अनेक योजना जाहीर केल्या गेल्या, मात्र या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या का? एकूणच वर्षभरामध्ये सरकारची कामगिरी कशी राहिली? वर्षभरातल्या अनेक प्रश्नांबद्दल परभणीकरांना काय वाटतं, जाणून घेऊयात. माझ्या दृष्टिकोनातून कुठलाही ठोस पाऊल उचललेलं नाही. ज्या काही योजना शेतकऱ्यांविषयी असतात या सरकारच्या, त्या फक्त कागदावर आहेत आणि राजकारणी हे फक्त सत्तेच्या राजकारणात मशगूल आहेत. एकनाथ शिंदेंनी बरोबर वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत बंड पुकारून शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं, त्याला एक वर्ष पूर्ण झालेलं आणि या पूर्ण वर्षभराच्या एकूण कारभाराचा आढावा आपल्याला घ्यायचा. आपल्यासोबत सामान्य परवणीकर आहेत. एकूण वर्षभराच्या या कारभाराकडे कसं बघतात? खरं तर पाहायला गेलं तर सरकारनं माझ्या दृष्टिकोनातून कुठलाही ठोस पाऊल उचललेलं नाही. म्हणजे आपण साधा जर प्रश्न घेतला, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की बेरोजगारीबद्दल कुठलीही ठोस उपाययोजना नाही. शेतकऱ्यांना खूप आशा होत्या या सरकारकडून की बाबा सत्ता का बदल झाल्यानंतर बरंचसं काय आपल्या पदरात पडलं असं वाटत होतं. पण 6,000 मदत सोडा, जे काही पिकवलं त्याचा हमी भाव पण कुठल्या प्रकारचे भेटत नाही शेतकऱ्याला. ज्या काही योजना शेतकऱ्यांविषयी असतात या सरकारच्या, त्या फक्त कागदावर आहेत आणि राजकारणी हे फक्त सत्तेच्या राजकारणात मशगूल आहेत. राजकीय जे काही समजा संस्कृती होती ती वर्षभरामध्ये पार लयाला गेलेली आहे. माणसं टीका करताना, टिप्पणी करताना खालच्या दर्जाची टीका टिप्पणी, योजना किंवा सामान्यांवरच काम सोडून या ठिकाणी टीका टिप्पणीवर वेळ घातला. योजना अंमलात, काही योजना आल्या असतील, निधी आला असतील मोठ्या प्रमाणात, परंतु हे जर थांबलं असतं कदाचित तर ते त्या गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या असत्या. परंतु ह्या सगळ्या तुमच्या हमरी तुमरीमुळे एकमेकाला नाव बोटं ठेवणं, खालच्या दर्जाची भाषा, वायचळपणा नाही त्या ठिकाणी एकमेकावर टिकअप करणं, हेच जास्त आमसारख्या सामान्य माणसाला प्रकर्षानं जाणवलं वर्षभरामध्ये. जे काही या ठिकाणी वाचाळवीर सरकारमधले बसलेले त्यांच्यामुळं सुद्धा या ठिकाणी सामान्यांमध्ये वीट आल्याची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.